मराठा आरक्षण के मुद्दे को लेकर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि मैं किसी समाज के आरक्षण के खिलाफ नहीं हूं, लेकिन ओबीसी आरक्षण में से मराठा आरक्षण नाते। साथ ही बावनकुए बोले कि नियम कानून तहत मराठा समाज को आरक्षण देने का फैसला फडणवीस सरकार ने कानून के मुताबिक ही लिया था। मराठा समाज का आर्थिक एवं सामाजिक सर्वेक्षण जो फडणवीस सरकार ने किया था, हम उस सर्वे के अनुसार कैसे आगे बढ़ सकते हैं और मराठा समुदाय की मांगों को कैसे पूरा कर सकते हैं, इस पर सरकार की ओर प्रयास शुरू है। विजय एंटी असो, एखाद्या समाजाचं आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला देणे हे काही योग्य नाही आहे, परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। त्याबद्दलचे जे काही नियम आहे, कायदे आहे, त्या कायद्यानुसार मराठा समाजाला माननीय देवेंद्रजींनी सरकारमध्ये निर्णय घेतला होता, जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कसं टिकवता येईल, मराठा समाजाचा जो सामाजिक आर्थिक सर्वेक्षण देवेंद्रजीच्या सरकारने केलं होतं त्या सर्वेक्षणाप्रमाणे पुढं कसं जाता येईल, आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कशा करता येईल, ही सरकारने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाच आहे, मला वाटतं आज बैठकही घेतली आहे। पहिल्यापासून हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि इतर मागण्या संबंधाने सकारात्मक आहेत। मला वाटतं की ओबीसीतनं आरक्षण द्या हे जी वडेट्टीवाराची भूमिका आहे ही काही योग्य नाही आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, वेगळी टक्केवारी केली पाहिजे, त्याकरता वेगळे टक्केवारी जे काही तुम्हाला नियमाप्रमाणे करून घेताल ते करून घेतली पाहिजे, पण ओबीसीतनं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, समाजात वाद तयार करा, हे जे वडेट्टीवारांची भूमिका आहे मला वाटतं योग्य नाही आहे। वडेट्टीवार असे का बोलले मला माहिती नाही, राजकारणापोटी इतका खाली स्तर जावा की ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला द्या ही त्यांची भूमिका आहे, ते अत्यंत चुकीची असं मला वाटतं। आणि मराठा समाजाला आरक्षण देता येतं ना, वेगळं आरक्षण देता येतं, तर ओबीसी समाजावर अन्याय करायची गरज काय, विजय एंटी अन्याय करायची गरज काय। त्यामुळं 353 जातीचा, 18 पगड जातीचा, 12 बोलतेदार हा जो समाज आहे ओबीसीचा, या समाजावर विजय एंटी आहे जे अत्यंत मायक्रो ओबीसी आहे, ज्याजूनच त्याला न्याय मिळाला नाही, भटके जाती आहे, या समाजाला त्या ठिकाणी जे आरक्षण आहे ते कमी करू नये, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। सुप्रीम कोर्टमध्ये वारंवार जे निकाल आले आहेत ते निकाल असेच आले आहे की बाबा 50% वर जे वाढवायची जी क्षमता आहे त्या संदर्भातच काही सुप्रीम कोर्टात निकाल दिले आहेत, आणि मराठा समाजाबद्दल जे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये चंद्रकांत दादा आणि आमची जी टीम होती मराठा समाजाचे सर्व आमचे मंत्री, आमचे आमदार, राज्याचे विरोधी पक्षातले आमदार, वेगवेगळ्या पक्षाचे नेते राज्यातले मराठा समाजाचे, या सर्वांनी बसून मला तर अभिमान आहे की मराठा समाजातले सर्व नेते त्या काळामध्ये विरोधी पक्षातले नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकत्र येऊन त्यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाचा सोशल इकॉनॉमिक सर्वे केला त्याच्या आधारावर तो सर्वे सुप्रीम कोर्टामध्ये मांडताना सुप्रीम कोर्टात मराठा समाज कसा मागास आहे हे मांडण्यात महाविकास आघाडी सरकार विजय वडेट्टीवारजी आपण नापास झाले होते, तुम्ही त्या ठिकाणी मंत्री होते, आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत तुम्ही ठीक आहे, पण तुम्ही नापास का झाले, तुम्ही मराठा समाजाचा आर्थिक सामाजिक परिस्थिती नाही आहे ते मागास आहेत हे मांडण्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये महाविकास आघाडी नापास झाले, उद्धव ठाकरे नापास झाले, शरद पवार साहेबांनी तेव्हा त्या सरकारला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही त्या ठिकाणी उच्चस्तरीय वकील लावा, उच्चस्तरीय वकील लावून त्या ठिकाणी मराठा समाजाची संपूर्ण स्थिती मांडा। याच्यापूर्वीचे 5 रिपोर्ट जे मराठा समाजाचे होते ते रिपोर्ट सामाजिकदृष्ट्या मराठा समाज आरक्षणाकरता योग्य नाही असं मांडलं होतं, पण देवेंद्रजींनी केला होता रिपोर्ट तयार, त्यांनी आरक्षण दिलं होतं ना, हायकोर्टमध्ये टिकवलं होतं, सुप्रीम कोर्टमध्ये टिकवलं होतं। आता जे या सरकारबद्दल किंवा देवेंद्रजीबद्दल किंवा एकनाथजी किंवा अजितदादाबद्दल ज्या पद्धतीने आकांड तांडव सुरू आहे याला जबाबदार कोण आहे, याला जबाबदार पूर्णतः 40 वर्षाचे जुने राजकारणी आहेत ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही,
आणि मधल्या काळामध्ये जे अडीच वर्ष सरकार आलं त्या सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार आहे उद्धव ठाकरे, त्या सरकारमध्ये काम करणारे मंत्री जबाबदार आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने मराठा समाजाचा सामाजिक आर्थिक बाजू मांडली नाही म्हणून आरक्षण त्या ठिकाणी मिळालं नाही।